नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला गावठी गवार हिरव्या मसाल्यात कशी बनवायची आणि तीही मातीच्या भांड्यात, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर खूप सोपी पद्धत आहे. तर सर्वात आधी आपल्याला इथे मातीचं भांडं लागणार आहे. जर मातीचं भांडं नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यात किंवा पितळीच्या कुठल्याही भांड्यात करू शकता, पण आजकाल मातीच्या भांड्यांचं खूप फॅड आलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला भाज्यासुद्धा खूप रुचकर लागतात आणि त्यामुळे तुमच्या शरीरालासुद्धा याचा फायदाच होईल मातीच्या भांड्याचा. तर आधी भांडं गरम करून घ्यायचं, त्याच्यात तेल टाकायचं, जिरे मोहरी आणि लसूण बारीक कट करून आपल्याला अशी फोडणी करून घ्यायची आहे, कडकडीत फोडणी करून घ्यायची. आणि गॅस एकदम फुल ठेवायचा नाही, गॅस मिडियम ठेवायचा, कारण मातीचं भांडं हे पटकन तापल्या जातं. आणि मातीचं भांडं कसं वापरायचं ते नवीन आणल्यानंतर, तर याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे, लवकरच तो तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यासाठी कमेंट मात्र नक्की करा तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर. थोडासा हिंग टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायची. तर अशी कडकडीत आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला तिखट वगैरे काहीच घालायचं नाही, फक्त हिंग हळद जिरे मोहरी असं आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे. तर इथे मी वेगळ्या प्रकारची सुद्धा तुम्हाला आधी गवार दाखवलेली आहे, तर आज मी ही वेगळी गवार दाखवलेली आहे. त्याचा पण व्हिडिओ मी व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. बरीच प्लेलिस्ट मी व्हिडिओच्या खाली देते, तिथे जाऊन माझे साधे सोपे आणि झटपट होणारे रेसिपी आहे त्या मी टाकते. आता ही मीठ टाकून आपल्याला तेलामध्ये आपल्याला 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे भाजी लवकर शिजते म्हणून परतवतानीच मीठ टाकून घ्यायचं. आता इथे आपल्याला गॅस फास्ट करून आपल्याला तेलामध्ये ही गवार छान अशी परतवून घ्यायची आहे. गावठी गवार जी असते ना, तर ती पातळच खायला चांगली लागते. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर गावाकडे अशाच पद्धतीच्या ही गावरान पद्धतीने मी ही बनवलेली आहे. तर बघा, असा परतवल्यानंतर असा कलर थोडासा चेंज होतो, थोडासा एकदम डार्क हिरवा असतो ना तर थोडा लाईट हिरवा होतो. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं 1 अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे शिजवण्यापुरतं. आणि बाकीचं आपण नंतर, आपल्याला जेवढं तुम्हाला पातळ हवी असेल ना तर तसं तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकता, कारण कमी पाण्यात ही पटकन शिजते. झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला इकडे आधी 1 वाटण करून घ्यायचं आहे जोपर्यंत भाजी शिजत आहे. तर इथे थोडंसं मी ओलं खोबरं, तर मी छोट्या हिरव्या मिरच्या होत्या तर 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, तुम्हाला किती तिखट, कमी तिखट, जास्त तिखट हवं असेल त्याप्रमाणे. इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे मूठभर, आणि ओलं खोबरं थोडंसं, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मोजकंच आपल्याला इथं हे आपल्याला मसाला लागतो, खूप जास्त मसालेसुद्धा लागत नाही. तर इथे मी बाकीची कोथिंबीर कापून ठेवली होती वरतून टाकण्यासाठी, आणि ज्याच्या काड्या होत्या ना तर त्या काड्या घेतलेल्या आहे. तर हे सर्व आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे, थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आहे, खूप बारीक दळायचं नाही, नाहीतर भाजी अशी पिठाळ भाजी लागते. जेव्हा तुम्ही एकदम बारीक वाटण करून टाकतात ना जेव्हा शेंगदाणे आणि खोबऱ्याचं, तर खूप थोडंसं तसं भरड अशी आपल्याला टाकायची आहे. एकदम हाताला अशी बघा, थोडंसं पाणी टाकून मी मिक्सर चालू बंद करून कधीही कुठलंही वाटण करते ना तर तशा पद्धतीने दळते, म्हणजे एकसारखं वाटण दळलं जातं. थोडंसं जाडसर दळून घेतलेलं आहे. आणि आता इकडे आपली भाजी पण छान शिजलेली आहे, बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे. आणि आता बघा तुम्ही भाजी दाबून बघा, पटकन शिजते भाजी, शिजायला वेळ लागत नाही. तर मातीच्या भांड्यात जेव्हा तुम्ही भाज्या करता तर याचे गुणधर्म खूप आहे, तर ते तुम्हाला तुम्ही गुगलवर जाऊन चेक करा मातीच्या भांड्याचे काय काय गुणधर्म आहे. तर अशा प्रकारे बरेच लोक आता मातीच्याच भांड्यात जेवण बनवतात. चपात्यांचा सुद्धा तवा आलेला आहे, कुकर आलेली आहे, बॉटल आलेली आहे, तर अशा हंडे आलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे. आता बरेच लोक जुनं ते सोनं म्हणून वापरायला लागलेली आहेत. तर आता अल्युमिनियमचे भांडे अजिबात वापरू नये. अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेव्हा तुम्ही जेवण बनवतात ना तर त्यामुळे तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता असते, म्हणून बरेच लोक आता अल्युमिनियमचे भांडे वापरत नाही. माझ्याकडे एकसुद्धा भांडं मी अल्युमिनियमचं ठेवलं नाही, कारण आधी माझ्याकडे भरपूर भांडी होती, सर्व मी काढून टाकलेली आहे. स्टीलची किंवा पितळेची किंवा अशी मातीची भांडी वापरा. हे तुमच्या शरीरात कुठलेही घटक असतील, कमतरता असेल ना तर त्याचे वाढवण्याचं काम करतं. आता यामध्ये जसं लागेल तसं गरम पाणी आपल्याला ह्या वाटणामध्ये टाकून, मी हे वाटण ह्या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आता याला
2 ते 3 मिनटं फक्त उकळू द्यायचं आहे, कारण आपली भाजी ही शिजलेली आहे. फक्त जो मसाला टाकलेला आहे ना तो शिजवण्यासाठी फक्त आपल्याला 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आहे. आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे, कारण आधी आपण मीठ टाकलं होतं. फक्त थोडंसं मीठ मी वरतून टाकलेलं आहे, भाजी शिजण्यासाठी थोडंसं मी मीठ टाकलं होतं. तर 5 ते 2 ते 3 मिनटं भाजी उकळल्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे. खूप वेळसुद्धा लागत नाही ही भाजी बनवायला, तुम्ही झटपट अशी ही भाजी बनवू शकता. तर अशी भाजी बनवली तर तुम्हाला डाळीची वगैरे कशाचीच गरज पडणार नाही. आता यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊ. तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे, ते गॅस बंद करायचा आहे आणि भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून मात्र नक्की सांगा. तर त्यासाठी बघा इथे मी संध्याकाळच्या टायमाला इथे मी गवारची भाजी केलेली होती आणि पिकलेल्या टोमॅटोची चटणी केली होती आणि नाचणीच्या भाकरी केलेल्या होत्या. तर नाचणीच्या भाकरी कशा बनवायच्या तर याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे. आणि चेन्नई स्टाईल कैरी कापलेली होती. तर अशा प्रकारे ही थाळी बनवलेली होती, संपूर्ण थाळी मी अशा प्रकारे बनवलेली आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून, कुठल्या राज्यातून, शहरातून, गावातून बघता हे मला नक्की सांगा. थँक्यू.